कोकणातील पहिल्या लघु न्याय सहाय्य वैज्ञानिक प्रयोगशाळा म्हणजेच फॉरेन्सिक लॅबचा उद्घाटन सोहळा महालक्ष्मी मंदिर खेडशी पुष्पेंद्र सिटी येथे पार पडला. एक ते दोन महिन्यांच्या कालावधीत फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट उपलब्ध करून दिले जातील असा विश्वास फॉरेन्सिक लॅबचे महासंचालक हेमंत नरगाळे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राने जानेवारी 2018 एक शासकीय GR काढून 5 जिल्ह्यांमध्ये मिनी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीज या मंजूर केल्या होत्या. त्यात चंद्रपूर, सोलापूर, धुळे, रत्नागिरी आणि ठाणे अशा या 5 मंजूर केलेल्या मिनी लॅब्स आहेत. यापैकी जुलै महिन्यामध्ये आम्ही चंद्रपूरची मिनी फॉरेन्सिक सायन्स लॅब ही कार्यान्वित केलेली आहे आणि इथे आज 16 ऑगस्ट 2019 रोजी रत्नागिरीची मिनी फॉरेन्सिक लॅब ही आम्ही कार्यान्वित करीत आहोत. माननीय पालकमंत्री श्री रवींद्र वायकर साहेब यांनी आजच या लॅबोरेटरीचं उद्घाटन केलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचे डायरेक्टर, डेप्युटी डायरेक्टर, होम डिपार्टमेंटचे जॉईंट सेक्रेटरी सुगीतकर साहेब आणि सर्व मान्यवर उपस्थित होते. रत्नागिरीची ही मिनी लॅब यामध्ये 2 डिव्हिजन असतील, एक बायोलॉजी डिव्हिजन आणि दुसरं टॉक्सिकॉलॉजी डिव्हिजन. सध्या कार्यान्वित करण्यासाठी हे 2 विभाग कार्यान्वित होतील. कालांतराने आवश्यकतेनुसार इतर विभागसुद्धा इथे कार्यरत करण्यासाठी विचार करण्यात येईल आणि महाराष्ट्र शासनाने अत्यंत चांगला निर्णय घेऊन रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ही लॅब सुरू केलेली आहे. आता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्हिसेरा सॅम्पलसाठी पोलिसांना कोल्हापूर किंवा मुंबई येथे जायची आवश्यकता राहणार नाही. ते इथेच सॅम्पल्स अनालाइज होतील आणि इथूनच त्यांना रिपोर्ट प्राप्त होतील. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून फॉरेन्सिक लॅबचे महासंचालक हेमंत नरगाळे, पालकमंत्री रवींद्र वायकर, अध्यक्ष उदय सामंत, खासदार विनायक राऊत, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुभाष पेडणेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे, जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, फॉरेन्सिक लॅबचे संचालक डॉक्टर कृष्णा कुलकर्णी, उपसंचालक डॉक्टर संगीता घुमटकर, नगराध्यक्ष बंड्या साळवी आदी उपस्थित होते. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.